मी रामप्रसाद डोईफोडे ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे. वेलकम टू यू माय फ्रेंड्स अँड स्टुडंट्स. प्लीज हा व्हिडिओ तुम्ही जर नवीन असाल तर सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्यास आवडल्यानंतर आपण लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा. मी आज आपल्याला मराठीचे माध्यमाचे विद्यार्थी डोळ्यासमोर ठेवून इंग्लिश ग्रामरचा यूज द मॉडल ऍक्झिलरी वर्बचा जो बाकीचा भागातील काही भाग राहिले आहेत त्यातील एक एक भाग आपण पाहत आहोत. त्यापैकी आपण मॉडल ऍक्झिलरी वर्ब पाहणार आहोत. मेन टॉपिक आपला आज आहे ऍक्झिलरी वर्ब्स, त्यालाच आपण हेल्पिंग असे म्हणतो. सब टॉपिक मॉडल ऍक्झिलरी वर्ब्स. टुडे आय एम गोइंग टू टीच मॉडल ऍक्झिलरी वर्ब. माय टीचिंग पॉइंट इज द मॉडल. माय टीचिंग पॉइंट इज द मीनिंग ऑफ द ought to या शब्दाचे किंवा या सहाय्यकारी क्रियापदाबद्दल आज माहिती आपण मिळवणार आहोत. आणि म्हणून मी आपल्या अभ्यासासाठी ought to हे सहाय्यकारी क्रियापद घेतले आहेत. हे ought to हे मॉडेल ऍक्झिलरी वर्ब आहे. याला सुद्धा मार्जिन ऍक्झिलरी वर्ब असेही सुद्धा म्हणतात. ought to हे मॉडेल ऍक्झिलरी वर्ब असल्यामुळे या सहाय्यकारी क्रियापदाचा अर्थ आपल्याला नैतिक बंधन कर्तव्य आणि आवश्यकता या अर्थाने वापर केला जातो. आणि यावरून तुमच्या असं लक्षात येत असेल नेहमी की प्रत्येक वेळेस बंधन कर्तव्य आणि आवश्यकता सर्व सहाय्यकारी क्रियापद मध्ये येते आणि अर्थ सारखाच वाटतो. तसं काही नाही, थोडाफार फरकाने सगळ्यांचे अर्थ वेगवेगळे आहेत. आणि म्हणून आपण आज ऑट टू च्या मॉडेल ऍक्झिलरी वर्बचा पहिला अर्थ पाहणार आहोत, प्रबळ नैतिक बंधन आणि कर्तव्य. याबाबत आपण फॉर एक्झाम्पल काही उदाहरणे घेऊ. यासाठी आपल्याला प्रबळ नैतिक बंधन आणि कर्तव्य आणि इष्टता ही व्यक्त केली जाते. आणि फॉर एक्झाम्पल वी ऑट टू अवर लव नेबरर्स. आम्ही आमच्या शेजाऱ्याशी प्रेमळपणे वर्तन केलं पाहिजे. येथे आपण ought to वापरला आहे. ought to वापरून त्याच्या समोरच्या क्रियापद हे वर्तमान काळी आहेत कारण टू येथे येते आहेत. म्हणून वी ought to आवर नेबरर्स. आम्ही आमच्या शेजाऱ्याशी प्रेमळ वर्तन केलं पाहिजे. नेक्स्ट उदाहरण मी देतो. द रिच मॅन ought to हेल्प द पुअर मॅन. श्रीमंत व्यक्तीने गरीब व्यक्तीला मदत केलीच पाहिजे. तिसऱ्या प्रकारचं उदाहरण देतो मी. सी चिल्ड्रेन ought to रिस्पेक्ट दिअर पॅरेंट्स. प्रत्येक लहान मुलांनी आपल्या आई वडिलांचा त्यांच्या आई वडिलांचा आदर करावा आणि केला पाहिजे. आणि त्यानंतर वी ought to रिस्पेक्ट अवर युअर एल्डर्स. तुम्ही तुमच्या शेजाऱ्याशी आदराने तुमच्या थोरांचा आदर करावा. तुमच्या पेक्षा जे मोठे आहेत यू ought to रिस्पेक्ट युअर एल्डर. म्हणजे तुमच्या पेक्षा जे मोठे आहे त्यांचा तुम्ही नेहमी आदर केला पाहिजे. आवर टीम ought to विन द मॅच. आमच्या संघाने विजय प्राप्त केला पाहिजे. ऑब्लिगेशन विथ लीगल नेसेसरी अँड एक्सपेक्टेशन्स. आणि म्हणूनच या ought to चा मुख्य अर्थामध्ये ऑब्लिगेशन विथ लॉजिकल नेसेसिटी अँड एक्सपेक्टेशन्स. काही अपेक्षा आणि तात्विक असं धोरण डोळ्यासमोर ठेवून हे ought to वापरलं जातं. नियमित ते वापरलं जात नाहीये. कधी कधी ग्रामर मध्ये आपण याचा वापर करतो. म्हणून एखादी गोष्ट करणे आपल्याला कर्तव्य आहे हे केलेच पाहिजे. बंधन अपेक्षा व्यक्त करण्यासाठी सर्वसामान्यपणे ought to चा वापर केला जातो. When do you ought to in English? Easily English learning. सोप्या पद्धतीने इंग्लिश शिकण्यासाठी ought to चा ही वापर आलाच पाहिजे आपल्याला. म्हणून द यूज ought to इज सिमिलर टू शूड. इट इज मच लेस फ्रिक्वेंट. नेहमी वारंवार याचा आपण वापर करत नाही. कधी कधी आपण लाईक शूड सारखा करतो. हर्ब द हर्ब ऑट डज नॉट हॅव पास्ट फॉर्म. याचा
आपण पास्ट फॉर्म मध्ये सुद्धा म्हणजेच भूतकाळात वापर करत नाही. इट इज ओनली यूज टू ए रेफरन्स प्रेझेंट अँड फ्युचर टेन्स. बहुतेक बऱ्याच वेळेस हा प्रेझेंट टेन्स आणि पास्ट टेन्स मध्ये वापरला जातो. ऑट टू इज रिअरली यूज क्वेश्चन्स. दुर्मिळपणे तो प्रश्नामध्ये किंवा निगेटिव्ह सेंटेन्स करण्यासाठी वापर केला जातो. व्हेन इट इज इट कम्फर मेनली टू फॉर्मल स्टाईल. इन निगेटिव्ह कम्स बिटवीन ऑट टू. इन क्वेश्चन्स द सब्जेक्ट कम्स बिटवीन ऑट टू. आणि म्हणूनच आपण सर्वसामान्यपणे निगेटिव्ह क्वेश्चन करण्यासाठी आणि अशा प्रकारचे फॉर्मलिस्ट एक औपचारिक पद्धत म्हणून हा या क्रियापदाचा अभ्यास करतो आहे. आय ऑट टू हॅव सेड दोज थिंग टू हर. ऑट वी वेंट टू मच सॅक्रिफाईस फॉर द बेनिफिट फ्युचर जनरेशन. म्हणजे अशा प्रकारचे तुम्ही वाक्य यामध्ये वापरू शकता. ऑट टू इज यूज्ड एज फॉलोज. याचा सर्वसामान्यपणे जो वापर केला जातो टू एक्सप्रेस ऑब्लिगेशन अँड एक्सपेक्टेशन दॅट सम वन शूड समथिंग. तुम्हाला काहीतरी कोणाला तरी ऑब्लिगेशन आणि एक्सपेक्टेशन अपेक्षा त्यांच्याकडून व्यक्त करायच्या असेल त्यावेळेस ऑट टू वापरायला हरकत नाही. यू ऑट टू लिसन केअरफुली. तुम्ही हे काळजीपूर्वक ऐकलं पाहिजे. वी आउट टू लिव्ह नाऊ. मी आता वी आउट टू लिव्ह नाऊ म्हणजे मी जाण्यापूर्वी वर्ग सोडण्यापूर्वी हे तुम्ही क्रियल ऐकलं पाहिजे. आणि लकी ऑट टू गो टू हर सेल्फ. आणि तिच्यासाठी आणि त्याच्यासाठी ते उपयोगी आहे. पीपल ऑट टू बी बीट नाईस टू अस. अशा प्रकारचे वाक्य घेत असताना टू एक्सप्रेस द लाईक हुड टू समथिंग हॅपनिंग करत असताना याचा वापर होतो. आणि म्हणूनच इथे अनबेल ऑट टू बी हर हेअर बाय नाऊ. द जनरी ऑट टू टेक टू आवर्स. अशा प्रकारचं एक वाक्य मी घेतलेलं आहे. आणि सर्वसामान्यपणे ऑट टू प्लस हॅव प्लस पास्ट पार्टिसिपल अशा प्रकारची कन्स्ट्रक्शन करताना सुद्धा याचा वापर होतो. म्हणजे सुरुवातीला ऑट टू प्लस हॅव प्लस पास्ट पार्टिसिपल म्हणजे क्रियापदाचं तिसरं रूप. आणि मेन व्हर्ब इज यूज टू एक्सप्रेस रिगार्ड दॅट समथिंग डन नॉट. द रिप्रोच समथिंग डुईंग or not doing something. तुम्ही कोणती गोष्ट करत आहात किंवा करत नाही त्याबाबत अशा प्रकारचे वाक्य तयार करण्यासाठी ought to चा वापर केला जातो. आणि म्हणूनच I ought to have spoken up earlier. म्हणून आपण लवकरात लवकर बोललो पाहिजे. I am sorry. आपल्याकडून I ought to spoken up early. I am sorry. You ought to have an offer to help. They ought to have टोल्ड अस टू एक्सपेक्ट. आणि ज्यांच्याकडून आपल्याला अपेक्षा आहेत काही जर अशा प्रकारच्या पद्धतीत वापरायचं असेल तर दुर्मिळपणे हे वापरलं जातं. नेहमी वापरले जात नाहीत. इन क्वेश्चन्स अँड निगेटिव्ह सेंटेन्स मध्ये फ्रिक्वेंटली यूज इन्स्टेड ऑफ ऑट टू बिकॉज इट साऊंड मेन नॅचरल. याचा एक नॅचरल अर्थ असल्यामुळे क्वेश्चन आणि निगेटिव्ह बनवण्यासाठी हे फ्रिक्वेंटली वारंवार हे ऑट टू वापरलं पाहिजे. आणि म्हणून ऑट आय टू रिपोर्ट टू समवन इन द अथॉरिटी. म्हणजेच ऑट आय टू रिपोर्ट इट सम इन अथॉरिटी. कोणाबद्दल आपल्याला काहीतरी रिपोर्ट देण्याचा अधिकार आहेत. प्रश्नार्थ चिन्ह आहेत. शुड आय रिपोर्ट इट समवन इन द अथॉरिटीज. आणि कोणीतरी तो रिपोर्ट दिला पाहिजे. ऑट टू वी गेट टू स्टार्ट. आणि मग आपण त्याला सुरुवात केली पाहिजे. शुड वी मेक स्टार्ट. आणि म्हणूनच अशा प्रकारचे ऑट टू द कन्स्ट्रक्टेड निगेटिव्ह इज ऑट नॉट टू अँड आवर ऑन डिअर. वी ऑट नॉट टू हॅव लेट हॅपन. We will the ought to the something about ought not see. म्हणजे ऍड क्वेश्चन टॅग सारखे प्रश्न तयार करत असतानाही सुद्धा बऱ्याच वेळेस याचा आपल्याला वापर होतो आहे. आणि द मॉडेल ऍक्झ्युलरी. व्हॉट इज द मॉडेल ऍक्झ्युलरी इन इंग्लिश. तर मॉडेल ऍक्झ्युलरी वर्ब मध्ये इंग्लिश मध्ये असं म्हणतात. व्हॉट इज द फॉर्म टेन्स अँड मॉडेल वर्ब इन इंग्लिश. सर्वसामान्यपणे टेन्स मध्ये हे मॉडेल व्हर्ब आहेत.
हे एक नमुना प्रकारचे एक नमुनेच सादर केले आहेत. व्हॉट आर सेमी मॉडेल वर्ब्स इन इंग्लिश, यांना जर सेमी मॉडेल असंही सुद्धा म्हटलं जातं. हेअर डू यू पुट मॉडेल वर्ब इन सेंटेन्स इन इंग्लिश, आणि ते आपण इंग्लिश मध्ये कुठे वापरावे याचा आपण नेहमी अभ्यास करतो आहे. व्हेन वी यू कॅन कूड इन इंग्लिश, आपण कॅन कूड इन इंग्लिशचा अर्थ पाहिला आहे. व्हेन डू वी यूज मे अँड माईट इन इंग्लिश, मे अँड माईटचा सुद्धा अर्थ पाहिला आहे. व्हेन वी डू यू यूज मस्ट इन इंग्लिश, मस्टचा सुद्धा वापर पाहिला आहे. व्हेन वी डू यूज शॅल अँड विल इन इंग्लिश, शॅल आणि विलचा सुद्धा आपण अर्थ पाहिला आहे. व्हेन वी यूज शुड अँड इन इंग्लिश, शुड कधी वापरले पाहिजे हे सुद्धा आपण इंग्लिश मध्ये पाहिले आहे. व्हेन डू यूज वुल इन इंग्लिश, वुलचा सुद्धा कधी वापर केला पाहिजे हे पाहिले. व्हेन डू वी यूज याचा सुद्धा कधी वापर केला पाहिजे, आणि म्हणूनच व्हॉट टू म्हणजेच आपल्याला एक प्रकारचे नैतिक कर्तव्य आणि अपेक्षा ऑब्लिगेशन आणि एक्सपेक्टेशन साठी हे ऑट टू नकारार्थी वाक्यामध्ये आणि सर्वसामान्यपणे प्रश्नार्थक वाक्य बनवण्यासाठी आणि जनरल अपेक्षा व्यक्त करण्यासाठी वापरले जातात. आणि म्हणूनच ऑट टू हा अत्यंत महत्वाचा एक दुर्मिळपणे वापरलेला गेलेला इंग्लिश मधील मार्जिन हेल्पिंग वर्ब आहेत, आणि याला मार्जिन हेल्पिंग वर्ब सुद्धा म्हटलं आहे. मार्जिन म्हणजे आपल्या वहीला एक आपण अशी मार्जिन रेषा मारतो, त्याच्या पलीकडे आपल्याला जायचं नसतं, एक कर्तव्य ठेवायचं असतं. आणि म्हणूनच मी असंच केलं सांगतोय की त्या मार्जिन मध्ये न जाता तुम्ही सर्वसामान्यपणे इंग्रजीच्या स्पोकन इंग्लिश मध्ये ग्रामॅटिकली चुका होऊ नये म्हणून ऑट टू का वापरावे हे पाहणं आवश्यक होतं. म्हणून मी आज आपणास ऑट टू च्या संदर्भाने सर्व काही सांगितलं आहे. ऑट टू ची फक्त एवढीच कल्पना लक्षात ठेवा, यामध्ये कर्तव्य, नैतिक बंधन, ऑब्लिगेशन अँड एक्सपेक्टेशन्स अँड निगेटिव्ह सेंटेन्स अँड द क्वेश्चन सेंटेन्स यू यूज दॅट, तुम्ही याचा वापर तेथे करू शकता. आणि म्हणूनच ऑट टू च्या संदर्भाने मी आपल्याशी चर्चा केली आहे. यानंतर आपण नीड आणि यूज टू हे दोन सहाय्यकारी क्रियापद राहिले आहे. दुसऱ्या तासाला आपण याचीही सुद्धा माहिती पाहणार आहे. याची माहिती पाहिल्यानंतर सर्वसामान्यपणे हे सर्व मॉडेल ऑक्झिलरी वर्ब होईल. म्हणजेच ध्यानात ठेवा आपण कोणकोणत्या प्रकारचे वर्ब पाहतोय आहेत ऑक्झिलरी. am, is, are, was, were, shall, will, may, might, have, has, had, done, do, did, does अशा प्रकारचे ought to, need to आणि dear अशा प्रकारचे verb पाहिले जातात. आणि हे 24 मॉडेल ऑक्झिलरी verb आल्यानंतर आपण इंग्लिश हमखास 50% बोलू शकता, लिहू शकता आणि भविष्यामध्ये वापरही सुद्धा करू शकतात. बऱ्याच मुलांना समजतं, बोलता येत नाही, लिहिता येतं. काही मुलांना लिहिता येतं, काही मुलांना बोलता येत नाही. त्याबाबत सुद्धा मी एक पाठ घेणार आहे. इंग्रजीमध्ये आपल्या काय अपेक्षा आहेत याबाबत आणि मुलगा इंग्लिशमध्ये काय चुकतो आहे याबाबत असा एक इंग्रजीत पाठ घेणार आहे. आणि मित्रांनो, इंग्रजी ही अत्यंत सोपी भाषा आहे. जगाकडे, जगाच्या खिडकीकडे पाहण्यासाठी ह्या इंग्लिशचा वापर करणे सुरू केले असल्यामुळेच आज पालक सर्व हे इंग्लिश मीडियमकडे जात आहे. परंतु सेमी मीडियम आणि मराठी मीडियमच्या विद्यार्थ्याला इंग्रजी यावी या उद्देशाने मी हे अध्यापन आपल्या समोर केले आहेत. आणि मी सर्वसामान्यपणे मराठी माध्यमाचा विद्यार्थी इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यापेक्षा कमी राहिला पाहिजे नाही हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून हे इंग्रजीचं स्पष्टीकरण करत आहे. धन्यवाद. जय हिंद. जय भारत.